आहेत रोबो पोलीस कार्यरत. दुबई पोलिसांनी प्रथमच रोबोंना पोलीस अधिकारी म्हणून तैनात केले असून त्यांच्याकडे मॉल व पर्यटन स्थळांवर गस्त घालण्याचं काम सोपविलं गेलं आहे. नागरिक या रोबोच्या माध्यमातून गुन्हा घडत असल्याची सूचना देऊ शकतात, तसेच दंड भरण्यासाठीही त्यांचा उपयोग करण्यात येतो. छातीवर असलेल्या टचस्क्रीन स्पर्श करून नागरिकांना त्यांना हवी असलेली माहितीही विचारू शकतात. हा रोबो आकडेही ओळखतो व आकडे स्वरूपातील हा डेटा ट्रान्सपोर्ट व ट्रॅफिक विभागाला शेअर करता येणार आहे. दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2030 पोलिसांच्या संख्येच्या 25% इतके रोबो पोलीस दलात सामील केले जाणार आहे. स्मार्ट सर्व्हिस विभागाचे प्रमुख ब्रिगेडियर खलीद अल रजुकी यांनी दिलेल्या माहितीनुसार रोबो आले तरी पोलिसांची संख्या कमी केली जाणार नाही, तर दुबईत पर्यटक, प्रवासी व नागरिकांच्या संख्या वाढत असल्यानं मानवी पोलिसांना शहराच्या सुरक्षेवर योग्य प्रकारे लक्ष ठेवता येईल अशा महत्त्वाच्या जागी तैनात केलं जाणार आहे. Thank you.